महानगर पालिका चुनाव का रंग शहर पर चढ़ने लगा है। जहां एक ओर सत्ता पक्ष विकास कामों की जानकारी जनता को दे रही है, वहीं दूसरी ओर विरोधी पक्ष उसे विकास कामों की खामियां गिना रही है। नागपुर महानगर पालिका के चुनाव जैसे जैसे पास आ रहे हैं, वैसे ही सत्ता पक्ष और विरोधी पक्ष आमने सामने आ रही है। एक और सत्ता पक्ष भाजपा अपने 5 सालों में किए विकास कामों को बता रही है, साथ ही नए विकास कामों का शुभारंभ करी है। वहीं दूसरी ओर विरोधी पक्ष कांग्रेस इन विकास कामों की खामियां गिना रही है। मंगलवार को कांग्रेस पार्टी की ओर से शहर में पत्र परिषद ली गई। इसमें विधायक व शहर अध्यक्ष विकास ठाकरे, विधायक अभिजीत बंचारी, युवा नेता विशाल मुत्तेमवार व उमाकांत अग्निहोत्री सहित सभी नगर सेवक व कार्यकर्ता उपस्थित थे। पत्रकार परिषद में कांग्रेस की और मनपा सत्ता पक्ष की ओर से किए गए विकास कामों पर सवाल या निशान खड़े किए गए हैं। विधायक अभिजीत बंजारी ने शहर में बने उड़ान पुलों के क्वालिटी पर सवाल उठाए। उन्होंने कहा कि शहर के कुछ उड़ान पुल तो ऐसे हैं जिन पर कुछ ही दिनों में दरार पड़ने लग गए हैं। साथ ही उन्होंने पहाड़ी उड़ान पुल का भी मुद्दा उजागर किया। उन्होंने कहा कि कितने सालों से पहाड़ी उड़ान पुल का काम चल रहा है। पहले ठेकेदार का कार्यकाल खत्म हुआ, अब दूसरे ठेकेदार को काम दिया गया, मगर अभी तक ये काम खत्म नहीं हुआ है। पूर्ण नागपुर शहराला एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी तो इनर रिंग रोडची व्यवस्था आहे, परंतु याचं जेव्हा क्वालिटी इन्स्पेक्शन झालं तेव्हा याच्यामध्ये एवढ्या प्रकारच्या कंप्लेंट्स त्या कामामध्ये आहे। अजूनही आपण पाहू शकतो की दिवोरीपासून तर पूर्व नागपूरला जोडणारा पार्टीकडे जाणारा जो इनर रोड रिंग रोड आहे त्याच्यामध्ये एवढ्या त्या गॅप्स पडलेल्या आहेत, एवढे खड्डे पडलेले आहेत, तर त्याच्यावरून त्याची क्वालिटी लक्षात येते। सीएसआर जी आहेत, रोड रिसर्च इन्स्टिट्यूट जी आहे आपली सेंटरची, त्यांनी सुद्धा त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेले आहे। मुंबईमध्ये अशा प्रकारचं सिमेंटचं कमी दर्जाचं काम करणाऱ्या कंपनीला तिथल्या मुंबई महानगरपालिकेने डिस्क्वालिफाय केलं, ब्लॅकलिस्टेड केलं। त्याच पद्धतीनं इव्हन आपल्या भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार सुधाकर कोळे यांनी सुद्धा त्या रस्त्याचं काम अत्यंत चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेलं आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे अशा प्रकारचे आरोप केलं। तर अत्यंत सिरियस मुद्दा आहे आणि ज्या पद्धतीने लोकांना अपेक्षा होती की या रिंग रोडचं सिमेंटीकरण केल्यानंतर ज्या पद्धतीने ट्रॅफिक किंवा लोकांना सोय होईल तशी काही झाली नाही, म्हणून या बाबतीत सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि मोठा घोटाळा त्या ठेकेदाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेला आहे, त्याची चौकशी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये झाली पाहिजे अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे। वही दूसरी ओर कांग्रेस युवा नेता विशाल मुत्तेमवार ने नाम न लेते हुए केंद्रीय मंत्री नितिन गडकरी पर निशाना लगाया है। उन्होंने कहा कि किसी एक व्यक्ति के कल्पना को साकार करने का काम मनपा करी है। पिछले 7 सालों से जो विकास काम हुए हैं, जिसके सही में शहर को या जनता को जरूरत है क्या, ये किसी ने जाने की कोशिश की है क्या? कांग्रेस पक्षाची भूमिका नेहमी नागपूर शहराचा विकास व्हावा, सर्वांगीण विकास व्हावा ही अशी राहिलेली आहे। आपण बघतोय की मागच्या 7 वर्षांमध्ये आणि त्याआधी आता 15 वर्ष महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे आणि एकूण मोठमोठ्या विकास कामाचे दावे या नागपूर शहरामध्ये नेहमी करण्यात येतात आणि एक मोठं विजन आहे अशा प्रकारचं लोकांना भास करून देण्याचा सतत प्रयत्न असतो। काँग्रेस पक्ष काही विकासाच्या विरोधात नाही, पण खरं तर विकासाची परिभाषा काय आहे? कुठलंही विकास काम करत असताना त्या विकास कामाची वायबिलिटी आहे का, फायनान्शियल वायबिलिटी आहे का, फिजिबिलिटी आहे का, त्याची खरंच गरज आहे का, त्याचं फायनान्शियल क्लोजर होऊ शकतं का, इंटरेस्टेड पार्टीज ते काम घेऊन चालू शकतात का? विधायक व शहर अध्यक्ष विकास ठाकरे ने तो मनपा पर 420 का आरोप लगा दिया। उन्होंने कहा कि मनपा जनता के साथ 420 करी है। महाराष्ट्र प्रदेश और सरगे नागपुर शहरातले युवा लोक म्हणजे मेजॉरिटी मध्ये जे 52 वर्षाच्या आतल्या वयोगटातील आहे अशांना स्थान मिळालेलं आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये नागपूर शहराच्या विकासासाठी काँग्रेस पक्षाची काय जबाबदारी आहे आणि मागच्या 15 वर्षामध्ये जे भारतीय जनता पार्टीचं शासन आहे त्यांनी या नागपूरवासियांना महानगरपालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या मूलभूत सोयी कशा प्रमाणात दिल्या, याचं सर्टिफिकेट
भारतीय जनता पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते मंचावरून द्यायला लागलेले आहेत. माझा जो पेपरचं कात्रण आहे, महापालिकेचं काम उत्तम, आता बक्षीसही द्या. कॅमेरा पर्सन राजकुमार मोहट के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट.